घातलेल्या छाप्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने पीएफआय वरती मोठी कारवाई केली आहे. पीएफआय संघटनेवरती 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. देशविघातक कारवायांमध्ये सहभाग असल्याचा ठपका ठेवत ही बंदी घालण्यात आली असून केंद्र सरकारने याबाबतचा अध्यादेश जारी केलाय. तपास यंत्रणांच्या शिफारसीवरती गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय. मागील आठवडाभर केंद्रीय तपास यंत्रणांनी देशभर छापेमारी करून पीएफआयच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक केली होती आणि पीएफआय सोबतच आणखी 8 संघटनांवरती सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. तर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरती काय कारवाई करण्यात आली आहे ते आपण पाहूयात. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ही कारवाई केली गेली आहे. पीएफआयच्या कार्यालयांवरती 22 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी छापे टाकण्यात आले. त्याचसोबत पीएफआयशी संबंधित 247 लोक ही तपास यंत्रणांच्या ताब्यात आहेत. पीएफआयच्या काहींना अटक देखील झालेली आहे. देशविरोधी कारवायांमध्ये पीएफआय गुंतली असल्याचे ठोस पुरावे सापडलेले आहेत आणि पीएफआय देशविरोधी कारवाया करत असल्याचं उघड झाल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली. तपास यंत्रणांच्या शिफारशीवरून गृह मंत्रालयाने ही बंदी घातली. इतकाच नव्हे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती हल्ला आणि सभेमध्ये घातपाताचा कट देखील पीएफआयवरती असल्याचा आरोप आहे. आरएसएस आणि भाजप नेत्यांच्या हत्येचा कट आखल्याचा देखील आरोप असून दंगली भडकावण्याचाही कट आखण्यात आलेला होता. पीएफआय ही संघटना कट्टरतावादी विचारांची आहे आणि टेरर फंडिंग होत असल्याचा देखील आरोप आहे. पीएफआयचे संस्थापक सदस्य बंदी घातलेल्या सिमीचे नेते आहेत. जमात उल मुजाहिदीन आणि आयसिसशी सुद्धा पीएफआयचा संबंध असल्याचं समोर आलंय. एका वर्गाला कट्टरतावादाकडे वळवून लोकशाहीला कमकुवत करण्यासाठी प्रयत्न सुरू होता. देशाच्या संविधानाबद्दल पीएफआय या संघटनेकडून अनादर दिसलेला होता. तर पीएफआय सोबतच आणखी कोणत्या संस्थांवरती बंदी घालण्यात आली त्यावरती एक नजर टाकूयात. ऑल इंडिया इमाम काउन्सिल, रिहॅब इंडिया फाउंडेशन या संघटनांवरती सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचसोबत कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवरती सुद्धा केंद्रीय गृह मंत्रालयानं बंदी घातली आहे. इंडिया इमाम काउन्सिल यावर देखील बंदी घातली आहे. पीएफआय सोबत इतर 8 संघटना आहेत. नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन तसंच नॅशनल वुमेन फ्रंट या संघटनेवरती सुद्धा बंदी आहे. ज्युनियर फ्रंट्सवरती सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. पुढच्या 5 वर्षांसाठी ही बंदी आहे. एम्पायर इंडिया फाउंडेशन आणि रिहॅब फाउंडेशन केरळ या संघटनेवरती सुद्धा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पुढच्या 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तर पीएफआयवरती देशभर घातलेली बंदी ही योग्यच असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. पीएफआय सारख्या ज्या देशविघातक आणि देशद्रोही संघटना आहेत या देशासाठी धोकादायक आहेत आणि म्हणून अशा लोकांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे आणि जे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे या देशामध्ये त्यांना राहण्याचा अधिकारच नाही आणि हे मी आधीच सांगितलेलं आहे. त्यामुळे जी काही बंदी घातली ती योग्य आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं हे या जे घोषणा ज्यांनी दिलेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकार